स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मी मागच्या वेळी डिस्कस केलं होतं तुम्हाला, इंजिन मेकॅनिक्स. इंजिन मेकॅनिक्स स्टडी ऑफ एक्सटर्नल इफेक्ट्स ऑफ फोर्सेस ऑन द बॉडी कन्सिडरिंग द बॉडी ॲज रिजिड. इंजिन मेकॅनिक्समध्ये तुम्ही फोर्सेसबद्दल सगळं डिटेल्स शिकलेले आहात. यू आर गॉन थ्रू द रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टीम. फॉर दॅट यू आर यूज लॉ ऑफ पॅरलोलोग्राम ऑफ फोर्सेस, देन रिझल्टंट ऑफ कॉन्करंट फोर्स सिस्टीम, रिझल्टंट ऑफ नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम. देन यू हॅव गॉन थ्रू कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम, समेशन ऑफ एफ एक्स इक्वल टू झिरो, समेशन ऑफ एफ वाय इक्वल टू झिरो, अँड समेशन ऑफ मुमेंट इक्वल टू झिरो. अँड फ्रॉम युझिंग दिस इक्वेशन्स यू हॅव ऑप्टेन द सपोर्ट रिॲक्शन्स, अननोन रिॲक्शन्स युझिंग दिस थ्री इक्वेशन्स. आणि त्यानंतर तुम्ही सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा महत्त्वाचा टॉपिक कम्प्लीट केलेला आहे. या सगळ्या अभ्यासात आपण जी काही वस्तूवर फोर्सेस लावलेले होते त्या वस्तूला आपण रिजिड समजलेलो होतो. सो रिजिड बॉडी डज नॉट एक्झिस्ट. एव्हरी बॉडी अंडरगोज डिफॉर्मेशन्स. तर बॉडीला आपण डिफॉर्मेबल बॉडी म्हणतो. तसं पाहिलं तर कुठलीही वस्तू ही जर खूप कमी फोर्स त्याच्यावर लावलेला असेल, त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा कमी एकदम, जसं मी मागच्या वेळी बोलताना मोबाईलवर लेक्चर घेतलं होतं त्यावेळी सांगितलं होतं, रबर बँडला जर तुम्ही 2 ग्रॅमचं बारीक वजन लटकवलं तर त्या रबर बँडवर काहीच फरक पडणार नाही. सो इट विल बिहेव ॲज रिजिड बॉडी. दॅट रबर बँड विल बिहेव ॲज रिजिड बॉडी फॉर दॅट स्मॉल वेट. बट इफ यू अप्लाय हायर वेट, 50 ग्रॅम ऑर 100 ग्रॅम वेट, देन द सेम रबर बँड अंडर गो डिफॉर्मेशन्स, दॅट इज चेंजेस इन डायमेन्शन्स. सो सेम रबर बँड बिकम्स डिफॉर्मेबल बॉडी. सो रिजिड बॉडी डेफिनेशन, बॉडी व्हिच डज नॉट अंडर गो एनी चेंज इन शेप अँड साईज इवन इफ सब्जेक्टेड टू फोर्सेस ऑर लोड्स. याच्याबद्दल तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये अभ्यास केलेला आहे, रिजिड बॉडी. अँड नाऊ इन प्रॅक्टिस द बॉडी इज नॉट रिजिड. ऑल द बॉडीज व्हिच वी यूज इन डे टू डे लाईफ, दे आर डिफॉर्मेबल बॉडी. बॉडी व्हिच अंडर गो चेंजेस इन शेप अँड साईज वेन सब्जेक्टेड टू फोर्सेस लोड्स. सगळे जे मेटल्स असतात दे आर ऑल डिफॉर्मेबल बॉडी. For very less forces, if magnitude of force is much less, then those metals behaves as rigid body. If the magnitude of forces increase beyond certain limit, the same metal, it becomes deformable body. Nusta metal as nahi, all bodies. It may be metal, it may be plastic, it may be rubber, it may be any other material which we use in day-to-day life. They behave as rigid body initially, then they behave as deformable body. That is, they undergo changes in shape and size, just as example of rubber band. If we apply a weight to rubber band, its elongation occurs. At the same time, other dimensions of rubber band, that is thickness of rubber band, will reduce. Same thing happens with steel, plastic or any other material. You can visualize rubber band, कारण की ते elongation खूप जास्त होते rubber band चं, ते तुम्हाला दिसते. बाकीच्या मटेरियलमध्ये किंवा मेटल्समध्ये ते सहजासहजी दिसत नाही, ते कमी असते, डोळ्याने दिसत नाही, पण ते मोजता येते इक्विपमेंट्स वापरून. Now these deformable bodies, they are of two types. Elastic body, याची डेफिनेशन तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, तुम्ही फिजिक्समध्ये किंवा शाळेतही शिकले असाल. डिफॉर्मेबल बॉडी व्हिच रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूवल ऑफ फोर्सेस ऑर लोड्स. बहुतेकांचं झालेलं आहे हे. याचाही पुन्हा मी तेच सांगेल, रबर बँड
कारण की तुमच्या डोळ्यात पटकन येतो डोळ्यासमोर रबर बँड ताणला की त्याची लांबी वाढते, थिकनेस कमी होते, पण आपण फोर्स काढून टाकला, त्याला सोडून दिलं, तर त्याला ओरिजिनल शेप त्याचा परत मिळतो. सो दॅट इज इलॅस्टिक बॉडी. स्टील इज ऑल्सो इलॅस्टिक बॉडी. प्लॅस्टिक, त्याचं नाव जरी प्लॅस्टिक असलं तरी दॅट प्लॅस्टिक इज ऑल्सो बिहेव्ज ॲज इलॅस्टिक बॉडी. देन अदर टाईप ऑफ डिफॉर्मेबल बॉडी इज प्लॅस्टिक बॉडी. सो दिस डिफॉर्मेबल बॉडी इज डिवायडेड इन टू, इलॅस्टिक नेचर अँड प्लॅस्टिक नेचर. प्लॅस्टिक बॉडी, डिफॉर्मेबल बॉडी व्हिच डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज आफ्टर रिमूवल ऑफ फोर्सेस ऑर लोड्स, इट अंडरगोज परमनंट चेंजेस. अगेन रबर बँड, तुम्ही एक 2 महिने 15 दिवस रबर बँड जर ड्रॉइंग शीटला गुंडाळून ठेवला आणि नंतर तो काढून पाहिला तर त्याचे डायमेन्शन्स बदललेले असतात, तो ओरिजिनल शेप त्याचा त्याला परत मिळत नाही. सो दॅट सेम रबर बँड इट गोज इन टू प्लॅस्टिक कंडिशन, परमनंट डिफॉर्मेशन, परमनंट त्याचा शेप बदललेला असतो. इफ यू टेक अ स्टील बार ऑफ 6 mm डायमीटर अँड बेंड इट विथ युअर हँड्स यूजिंग द फोर्स अप्लाइड बाय हँड्स, इट विल बेंड. इफ यू बेंड इट मच मोर, इफ यू मेक इट 90° बेंड ऑर 180° बेंड, इट विल नॉट कम टू इट्स ओरिजिनल स्ट्रेट शेप. सो स्टील इज ऑल्सो बिहेव्ज ॲज, स्टील बिहेव्ज ॲज प्लास्टिक बॉडी. थोडक्यात सांगायचं झालं तर कुठलीही बॉडी ही परफेक्ट रिजिड राहत नाही, इलॅस्टिक राहत नाही किंवा प्लॅस्टिक राहत नाही. एव्हरी बॉडी बिहेव्ज ॲज रिजिड बॉडी इफ द मॅग्निट्यूड ऑफ फोर्सेस अप्लाइड इज लो ऑर लेस. इफ वी गो ऑन इन्क्रीजिंग द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स ॲक्टिंग ऑन बॉडी देन इट गोज इन टू इलॅस्टिक कंडिशन. हां, काय झालं, आवाज येतोय सगळ्यांना बरोबर? ओके. आणि पीपीटी पण व्यवस्थित दिसतोय? सो इट बिहेव्स ॲज रिजिड बॉडी ॲज इनिशियली, देन इट गोज इन टू इलॅस्टिक कंडिशन अँड देन बियॉन्ड सर्टन मॅग्निट्यूड ऑफ दॅट फोर्स. खूप जास्त जर तुम्ही फोर्स लावला त्या बॉडीच्या कॅपॅसिटीच्या बाहेर, सो इट गोज इन टू प्लॅस्टिक कंडिशन. मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इन दिस इज वी डोंट यूज एनी मटेरियल इन इट्स प्लॅस्टिक कंडिशन, वी डोंट यूज मटेरियल इन इट्स रिजिड कंडिशन, वी यूज ऑल मटेरियल्स इन इट्स इलॅस्टिक कंडिशन्स. ॲक्च्युली दीज आर 3 कंडिशन्स ऑफ एनी बॉडी अँड वी यूज मटेरियल्स इन इलॅस्टिक कंडिशन ओनली बिकॉज वी वॉन्ट टू यूज दॅट बॉडी ऑर दॅट मशीन कंपोनंट ऑर दॅट स्ट्रक्चर. साधं पाण्याची बकेट घेतली प्लॅस्टिकची तरी ती आपण 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्ष वापरतो, ती तेव्हाच वापरता येईल जेव्हा ती इलॅस्टिक कंडिशनमध्ये राहील. ती प्लॅस्टिक कंडिशनमध्ये जर गेली, परमनंट डिफॉर्मेशन झाले, तर ती वापरणं कठीण होते. सायकलचा रिंग, बायसिकलचा रिंग जर ओव्हल शेप झाला, तुम्ही 2 ऐवजी त्या सायकलवर 5-6 जण एकावेळी बसले आणि चालवली, आणि कदाचित ती रिंगचा डाय गोल न राहता रिंग जर ओव्हल शेप झाली तर ती सायकल चालवता येणार नाही, कारण की दॅट रिंग गोज इन टू प्लॅस्टिक कंडिशन. म्हणजे आपल्याला जी वस्तू वारंवार वापरायची असते इट शुड बी इन इलॅस्टिक कंडिशन. हां, ती रिजिड असली तर फार चांगलं, कारण की त्याच्यावर काही फरकच पडणार नाही. परंतु रिजिडचा प्रॉब्लेम हा आहे, इफ यू वॉन्ट टू यूज द मशीन कंपोनंट्स ऑर स्ट्रक्चर इन इट्स रिजिड कंडिशन देन द डायमेन्शन ऑफ पार्ट्स ऑफ मशीन ऑर स्ट्रक्चर इट विल बी सो ह्यूज ऑर हेवी. म्हणजे तुमचं सायकलची जी रिंग सध्या तुम्ही पाहताय ती त्याच्या 10 पट होऊन जाईल, म्हणजे ती सायकल किती स्वतः हेवी होऊन जाईल. सो दॅट इज नॉट अफोर्डेबल, दॅट इज नॉट इकॉनॉमिकल. म्हणून आपण रिजिड बॉडी वापरत नाही. ॲक्च्युली ही कंडिशन सगळ्यात चांगली, कारण की त्याला काही होणारच नाही, पण इट इज नॉट पॉसिबल, इट इज नॉट इकॉनॉमिकल ऑल्सो. सो वी यूज द मटेरियल इन इट्स इलॅस्टिक कंडिशन अँड इन स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मोस्टली वी विल स्टडी
the elastic condition of body and the effect of forces on elastic body. आपण या रिजिड आणि प्लास्टिकचा विचार करणार नाही आहे. याच्यात काही डेफिनेशन्स आहे, मी पटापट पाहतो आहे. याच्यातल्या बहुतेक तुम्हाला माहीत आहेत, पण दोन मार्काच्या क्वेश्चनसाठी महत्त्वाच्या असतात. डक्टिलिटी, प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच ए मटेरियल कॅन बी ड्रॉन आउट बाय अप्लाइंग पुल ऑर टेन्साईल फोर्स. वायर बनवता येतात, लांब तार बनवता येतात फोर्स लावून. एक्झाम्पल गोल्ड, सिल्वर, स्टील, देअर मे बी कॉपर अँड सम अदर मटेरियल्स ऑल्सो. सो दीज कॅन बी पुल्ड अँड यू कॅन प्रिपेअर वायर्स ऑफ दीज मटेरियल्स. सो डक्टिलिटी, त्याचं इलॉन्गेशन भरपूर होते तुटायच्या आधी, थोडक्यात इट गोज ऑन इलॉन्गेटिंग बिफोर फेल्युअर. देन ब्रिटलनेस, डक्टिलिटी नाही म्हणजे ब्रिटलनेस. प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच ए मटेरियल ब्रेक्स विदाउट लोकल डिस्टॉर्शन अँड इज अनेबल टू स्टँड अप शार्प ब्लोज. हातोडा वगैरे त्याच्यावर मारला तर ते पटकन तुटून जाईल. इट लॅक्स डक्टिलिटी, म्हणजे जर डक्टिलिटी नसेल तर त्या मटेरियलला म्हणतो आपण ब्रिटल. अँड मॅलिएबिलिटी, कास्ट आयर, किंवा याचं बेस्ट एक्झाम्पल काचेचा तुकडा, ग्लास. ग्लास काचेचा तुकडा तुमच्या हातातून सुटला, जमिनीवर पडला, तर त्याचे ताबडतोब तुकडे होतात. सो इट इज अ ब्रिटल मटेरियल. कास्ट आयर्न इज ऑल्सो जस्ट ॲज ग्लास. हे याला झटका बसला किंवा कुठून पडलं तर हे पटकन तुटून जाते कास्ट आयर्न. याच्यातला आयर्न वेगळा आणि कास्ट आयर्न वेगळा. आयर्न म्हणजे स्टील आपण ज्याला म्हणतो, ते ब्रिटल राहत नाही. स्टीलचे जे बार आपल्या लॅबमध्ये तुम्ही पाहिले असेल मागच्या वर्षी अप्लाइड मेकॅनिक्सच्या बाजूच्या लॅबमध्ये, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल लॅबमध्ये, तिथे भरपूर स्टील बार पडलेले असतात. किंवा तुम्ही बिल्डिंग बनताना पाहता तिथे स्टील वापरल्या जाते, ते वेगळं आहे, दॅट इज डक्टाईल मटेरियल. बट दिस कास्ट आयर्न, अ स्पेशल टाईप ऑफ आयर्न विच इज प्रिपेअर्ड कास्ट इन सिटू, भट्टीवर गरम करून बनवतात कुठल्याही शेपचं, जसं पाहिजे असेल तसं. सो दॅट इज ब्रिटल मटेरियल, म्हणजे ते ब्लो सहन करू शकत नाही, झटका सहन करू शकत नाही, किंवा त्याला जर तुम्ही फोर्स लावला तर त्याचं इलॉन्गेशन किंवा चेंज इन शेप फार कमी होतं आणि त्या ताबडतोब तुटतं, ते आपल्याला माहीतही पडत नाही, फटकन तुटून जातं. सो दॅट इज ब्रिटलनेस. मॅलिएबिलिटी, सिमिलर टू डक्टिलिटी. प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच ए मेटल कॅन बी हॅमर्ड अँड बेंट विदाउट क्रॅकिंग ऑर रोल्ड अंडर प्रेशर टू शीट्स. शीट बनवता येतात असं मेटल, हे नक्की तुम्हाला माहीत आहे. स्टीलच्या शीट अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. सो स्टील इज मॅलिएबल, सिल्वर, गोल्ड इज ऑल्सो मॅलिएबल, कॉपर इट इज मॅलिएबल. जनरली जे डक्टाईल असतात ते बहुतेक मॅलिएबिलिटी त्याच्यामध्ये असतेच. सो इट इज कन्वर्टेड इन टू वायर डक्टिलिटी अँड कन्वर्टेड टू शीट्स रिलेटेड टू मॅलिएबिलिटी. हे दोन्ही प्रॉपर्टी नसतील तर दॅट मटेरियल इज ब्रिटल. हार्डनेस, दिस इज द प्रॉपर्टी, महत्त्वाचं ऐकून घ्या पहिले. दिस हार्डनेस इज द प्रॉपर्टी रिलेटेड टू द सरफेस ऑफ मटेरियल ओनली. फक्त त्या मटेरियलचा सरफेस कसा आहे, आतमध्ये काय आहे त्याच्याशी काही मतलब नाही आहे. सरफेस कसा आहे त्याच्याशी ही प्रॉपर्टी रिलेटेड आहे, हार्डनेस. प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच ए मटेरियल रेझिस्ट इंडेंटेशन ऑर ॲब्रॅजन बाय अनादर मटेरियल. याचं एक्झाम्पल जर मी विचारलं तुम्हाला, ग्लास, काच अँड टिंबर, ग्लास अँड टिंबर, विच वन इज हार्डर? ग्लास. ग्लास इज हार्डर. बऱ्याचदा आपल्याला वाटते काच पडला की तुटतो, त्याच्यामुळे आपण सांगतो टिंबर हार्डनेस जास्त आहे. ऍक्च्युली हार्डनेस तपासायचा कसा ग्लास आणि टिंबरमध्ये? काचेचा तुकडा घ्या, त्याचा पॉइंट कॉर्नर टिंबरवर घासा, टिंबरवर, टिंबरच्या सरफेसवर रेष ओढा ग्लासच्या कॉर्नरनी,
तर टिंबरवर तुम्हाला स्क्रॅच दिसेल, लाईन पडलेली दिसेल. तेच तुम्ही टिंबरचा तुकडा घ्या, त्याचा कॉर्नर काचावर घासा, ग्लास सरफेसवर. ग्लास सरफेसवर काहीही लाईन वगैरे उमटणार नाही, काहीही फरक पडणार नाही ग्लासला. सो ग्लास सरफेस इज हार्डर दॅन टिंबर. तसा काच, बाकीच्या प्रॉपर्टी काचच्या, काच ब्रिटल आहे, खाली पडलं तर तुटून जाईल, बट इट्स सरफेस इज हार्ड ॲज कम्पेअर टू मच मेनी मटेरियल्स. सो ग्लास इज हार्डर कम्पेअर टू अदर मटेरियल्स. याच्यामध्ये एक एक्झाम्पल नेहमी सांगतो, बहुतेक तुम्ही सगळेजणं पावडर लावता, तोंडाला चेहऱ्याला पावडर लावता तुम्ही. कोणती पावडर असते? मी कंपनी नाही विचारली, कंपनी नाही विचारली. वाईल्डस्टोन कंपनी आहे ती, वाईल्डस्टोन. मी कोणती पावडर वापरत आहे सगळ्यांचं कंटेंट वाचून पहा, ज्याच्याजवळ जी पावडर असेल. ओके, तुमच्याजवळ जेवढ्या काही आपल्याजवळ पावडर असेल तुमच्या घरी, त्याचं कंटेंट वाचून पहा. इट इज टाल्कम पावडर. कंपनी कुठली असो, नायसिल असो का तो वाईल्ड स्टोन असो का काही पॉन्ड्स आहे, काही फरक नाही पडत. प्रत्येकाचं जर तुम्ही पाहिलं तर इट इज रिटन ॲज टाल्कम पावडर. वॉट इज टाल्कम? इट इज अ स्टोन, दगड आहे तो, दगड. त्या दगडाचा चुरा तुम्ही चेहऱ्याला लावता रोज. मी नाही लावत, मला माहीत आहे. सो दॅट टाल्कम इज अ स्टोन विच इज व्हेरी सॉफ्ट, त्याचा हार्डनेस एकदम कमी आहे, आणि म्हणून त्या टाल्कम नावाच्या स्टोनचं जे पावडर बनतं ते चेहऱ्याला लावलं तुमच्या स्किनला तरी त्याचा त्रास होत नाही. सो दॅट इज व्हेरी सॉफ्ट मटेरियल असं त्याला म्हणतो. हार्डनेस नाही म्हणजे सॉफ्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर डायमंड, डायमंड तुम्ही ग्लास कट करण्याकरता डायमंड आपण वापरतो. सो डायमंड हॅज व्हेरी हाय हार्डनेस. जनरली डायमंडच्या सरफेसला काही करता येत नाही, त्यालाही पैलू पाडता येतात, तोडता येतो, पण सरफेसला काही करता येत नाही. सो हार्डनेस ऑफ डायमंड इज व्हेरी हाय. हार्डनेस मोजायच्या वेगवेगळ्या टेस्ट असतात, त्या आपण नंतर पाहू. सो इट इज द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच ए मटेरियल रेझिस्ट इंडेंटेशन ऑर ॲब्रॅजन, म्हणजे त्याची झीज किती होते सरफेसची, बाय अनादर मटेरियल. याचं एक्झाम्पल अजून आहे, नदीच्या पाण्यात जी दगडं असतात ते गुळगुळीत झाले असतात, त्याची रेती बनते. इट इज बिकॉज ऑफ दिस हार्डनेस प्रॉपर्टी. ते दगडाची सरफेस झीज होत 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 त्याचं रेती बनते. सो रिलेटेड टू हार्डनेस. टफनेस, प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच ए मटेरियल रिक्वायर्स एनर्जी टू फ्रॅक्चर इट. डक्टाईल मटेरियल जनरली टफ असतात, आणि ब्रिटल मटेरियलचा टफनेस खूप कमी असतो. टफनेस इज रिलेटेड टू एनर्जी, म्हणजे कुठली एखादी वस्तू जर त्या मटेरियलवर येऊन आपटली तर ते मटेरियल किती रेझिस्ट करेल त्याला, किंवा तुटून जाईल, त्याच्यावर ही टफनेसची प्रॉपर्टी डिपेंड करते. त्याची टेस्टही आपण आपल्या लॅबमध्ये टेस्ट करतो. सो टफनेस इज द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच मटेरियल रिक्वायर्स एनर्जी टू फ्रॅक्चर इट. ज्याला जास्त एनर्जी लागत असेल फ्रॅक्चर करण्याला, दॅट इज टफर ॲज कम्पेअर्ड टू अदर मटेरियल. देन फटिग, प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच ए मटेरियल फेल्स ड्यू टू रिपीटेड स्ट्रेस अप्लिकेशन अँड रिमूव्हल ऑफ स्ट्रेस. एखादा बारीक तार दिला तुम्हाला, स्टीलचा लोखंडाचा तार, बारीक तार, आणि त्याला तोडायला सांगितलं हाताने, तर पहा तुम्ही हाताची मागे पुढे मुवमेंट करून तो तार तोडू शकता. हळूहळू तो मागे पुढे करत राहिलं तर ज्या ठिकाणी तुटणार आहे तिथे गरम होतो थोडासा आणि तो तुटतो. सो दॅट इज रिपीटेड स्ट्रेस अप्लिकेशन अँड रिमूव्हल, म्हणजे त्याला तुम्ही एका बाजूला वाकवता, मग दुसऱ्या बाजूला वाकवता, पुन्हा या बाजूला, पुन्हा त्या बाजूला, तर असं उलटं सुलटं करत गेलं तर इट फेल्स ड्यू टू फटिग. बारीक वायर तोडायचा असेल तर पहा, तोडून पहा, तुम्ही प्रॅक्टिकल करून पहा. बारीक वायर घ्यायची, तार, बारीक तार, आणि त्याला तोडायसाठी
दोन्हीकडे वाकवत जायचा अपोजिट साईडला, तो तुटेल. सो इट इज बिकॉज ऑफ फटिंग. नाव द मेन कंटेंट ह्या झाल्या प्रॉपर्टी आपण पाहिल्या. नाव वी आर कमिंग टू द डिफॉर्मेशन अँड रेझिस्टन्स टू इट. डिफॉर्मेशन म्हणजे चेंज इन साईज ऑर शेप. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं लोडिंग ॲक्शन्स राहतात आणि त्याच्याप्रमाणे डिफॉर्मेशन्स वेगवेगळे राहतात. इथे मला वाटते ही फिगर तुम्हाला दिसत आहे. इट इज अ सिम्पली सपोर्टेड बीम. हे दोन सपोर्ट आहेत आणि त्याच्यावर एक बीम दाखवलेला आहे. त्याचं काय होते ते पाहू आपण. हा एक स्टीलचा बार दाखवलेला आहे. यू कॅन कन्सिडर इट ॲज स्टील बार ऑर यू कॅन कन्सिडर इट ॲज रबर बँड फॉर अंडरस्टँडिंग. हा वरती फिक्स केलेला आहे, सिलिंगला फिक्स करून ठेवलेला आहे. जसा पंखाला लटकवलेला असतो, पंख्याचा पाईप असतो वरती जो पंख्याला धरून ठेवतो, त्या प्रकारचा हा असा सिलिंगला बार लटकवलेला आहे. याचं क्रॉस सेक्शन म्हणजे याला खालून पाहिलं किंवा वरतून जर पाहिलं, क्रॉस सेक्शन याचा रेक्टँग्युलर असू शकतो, स्क्वेअर असू शकतो, सर्क्युलर असू शकतो किंवा हॉलो रेक्टँग्युलर, हॉलो सर्क्युलर, ऑर इट मे बी अँगल सेक्शन, आय सेक्शन, चॅनल सेक्शन, कुठलाही प्रकार असू शकतो क्रॉस सेक्शनचा. आणि ही त्याची लांबी. आता या बारवर मधात एक रेड लाईन दिसते आहे तुम्हाला, दॅट इज द सेंट्रॉयडल ॲक्सिस, सेंट्रॉयडल लॉन्जिट्युडिनल ॲक्सिस. ही लाईन जी दिसते आहे ही रेड. नाऊ दिस बार व्हेन इट इज सब्जेक्टेड टू फोर्स पी ऑर लोड पी, बिकॉज ऑफ दिस लोड द इलॉंगेशन ऑफ बार ऑकर्स. याची लांबी जी ओरिजिनल एल होती दॅट इज इन्क्रीज बाय डेल्टा एल, सो इट बिकम्स एल प्लस डेल्टा एल. सो दिस इज डिफॉर्मेशन. डेल्टा एल इज डिफॉर्मेशन ऑर चेंज इन लेंथ ऑर इलॉंगेशन. ॲट द सेम टाईम तुम्ही जर हे याचा अदर डायमेन्शन पाहिलं, क्रॉस डायमेन्शन, फोर्सला परपेंडिक्युलर डायमेन्शन, त्याला लॅटरल डायमेन्शन म्हणतात. सो दॅट बिकम्स ऑर इट इज रिड्यूस्ड. नुसतं लांबी वाढत नाही तर त्याचा थिकनेस, समजा विड्थ असेल विड्थ, डेप्थ असेल डेप्थ किंवा डायमीटर असेल, दॅट विल रिड्यूस अँड लेंथ विल इन्क्रीज ड्यू टू द अप्लाइड पुल ऑर टेन्साईल फोर्स. याला म्हणतात पुल किंवा टेन्साईल फोर्स. तोच बार इफ इट इज सब्जेक्टेड टू अ कॉम्प्रेसिव्ह फोर्स ऑर पुश अलॉंग दिस रेड ॲक्सिस, हा सेंट्रॉइडल ॲक्सिसवर लावलेला असेल तर त्याला म्हणतो आपण. या दोन्ही प्रकारचे जे फोर्सेस मी दाखवले आहेत, हा टेन्साईल किंवा पुल, हा कॉम्प्रेशन किंवा पुश, दीज आर नोन ॲज ॲक्सियल फोर्सेस. ॲक्सियल टेन्साईल, ॲक्सियल कॉम्प्रेशन. सो बिकॉज ऑफ दिस कॉम्प्रेसिव्ह फोर्स द लेंथ ऑफ बार विल रिड्यूस बाय डेल्टा एल. ॲट द सेम टाईम द लॅटरल डायमेन्शन ऑर क्रॉस डायमेन्शन इट विल इन्क्रीज कम्पेअर टू ओरिजिनल. नाव इफ इट इज इलॅस्टिक मटेरियल, म्हणजे इलॅस्टिक कंडिशनमध्ये जर असेल तर हा पी काढून टाकला किंवा हा पी मी जर रिमूव्ह केला तर बार विल कम टू इट्स ओरिजिनल शेप ॲज गुड ॲज रबर बँड. सो दीज टू आर ॲक्सियल फोर्सेस. आणि ॲक्सियल फोर्सेसमुळे डायमेन्शन्सवर काय परिणाम होतात हे तुम्हाला इथे दिसते आहेत. आता इथे हे थोडंसं मी रेड इंकनी दाखवलेलं आहे, ॲरो दाखवले आहेत. आर इज इक्वल टू पी हा महत्त्वाचा भाग आहे. कुठलाही मटेरियल स्वतःचा शेप सहजासहजी बदलवू देत नाही, त्यामुळे जेव्हा या बारची लांबी वाढायला लागते तेव्हा या बारचं मटेरियल त्याला अपोज करतं, रेझिस्ट करतं, अँड दॅट इज नोन ॲज रेझिस्टन्स, इंटरनल रेझिस्टन्स. आणि इथे रिॲक्शन डेव्हलप होईल. इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचा जर विचार केला, सर फॉर टू कोलिनियर फोर्सेस, हा इथं पी लावला तर बार इक्विलिब्रियममध्ये ठेवण्याकरता इथं रिॲक्टिव्ह फोर्स आर शुड बी इक्वल टू पी इथेसुद्धा आणि इथेसुद्धा. इथे फक्त तो डाऊनवर्ड राहील कारण की हा अपवर्ड आहे, तर इथे डाऊनवर्ड रिॲक्शन येईल. आर विल बी इक्वल टू पी फॉर इक्विलिब्रियम कंडिशन.
आणि हा इथं पी डेव्हलप होण्याकरता या प्रत्येक सेक्शनला कुठेही सेक्शन घ्या, इथे 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 प्रत्येक ठिकाणी इंटरनल रेझिस्टन्स मटेरियलमध्ये डेव्हलप होतो अँड दॅट इंटरनल रेझिस्टन्स इज इक्वल टू पी एक्सटर्नली अप्लाइड फोर्स ॲट द कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. जर इक्विलिब्रियम नसेल तर मात्र ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. आणि इक्विलिब्रियम जर आला नाही याचा अर्थ या पी फोर्समुळे हा बार तुटेल. जर तुटला नाही तर इक्विलिब्रियम कंडिशन असते तिथे. बाकीचे डिटेल्स आपण पुढे पाहू. सेकंड, हे सांगितलं तुम्हाला मी ॲक्सियल फोर्सेस, ॲक्सियल टेन्साईल फोर्स अँड ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह फोर्स. नाव दिस बीम, इफ इट इज सब्जेक्टेड टू लोड्स अँड दीज आर द रिॲक्शन्स. आता हे जे फोर्सेस लावले आहे मी, इथे जो फोर्स लावला होता पी, इट इज पासिंग थ्रू सेंट्रॉइडल ॲक्सिस. आता इथे जे हे तीन फोर्सेस आहेत हे सेंट्रॉइडल ॲक्सिसमधून पास होत नाही आहे, परपेंडिक्युलर टू सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट द बीम बेंड्स. सो दिस इज ट्रान्सवर्स लोडिंग. हे सुद्धा डिफॉर्मेशन आहे, इथे डिफ्लेक्शन होईल या ठिकाणी. अशाच प्रकारचं हा प्रकारही तुम्हाला माहीत आहेत, बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलेला आहे. पिठाची गिरणी, याला म्हणतात शाफ्ट, सर्क्युलर शाफ्ट. याला या बाजूनी जर मी फिरवलं तर इथे उलटी रिॲक्टिव्ह मुवमेंट तयार होते, याला ट्विस्टिंग मुवमेंट म्हणतात. आणि त्याच्यामुळे हा बार ट्विस्ट होईल. जसे तुम्ही कपडे पिळता, कपडे पिळताना जी मुवमेंट लावता ती या प्रकारची, एका बाजूला ही आणि दुसऱ्या बाजूला अपोजिट कपडा पिळल्या जातो. पिळणे म्हणजे ट्विस्टिंग. सो दिस शाफ्ट इज सब्जेक्टेड टू ट्विस्टिंग मुवमेंट. याचे डिटेल शेवटी पाहणार आहोत आपण, सेपरेट टॉपिक आहे. अँड दिस वन इज अनादर, इट इज नोन ॲज शिअर. या केसमध्ये असे दोन फोर्सेस लावले आहेत इक्विलिब्रियममध्ये आहे, तर हा जो मटेरियलचा पीस आहे हा असा तुटेल. आता याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय आहे, याच्यामध्ये जो फोर्स लावला आहे त्याला पॅरलल फेल्युअर प्लेन राहील. म्हणजे हा तुटला समजा तर हॉरिझॉन्टली तुटेल आणि फोर्सही हॉरिझॉन्टल आहे. आणि या ॲक्सियलचा जर विचार केला, इथे पहा या फिगरमध्ये हा फोर्स लावला आहे मी व्हर्टिकली डाउनवर्ड, म्हणजे व्हर्टिकल फोर्स आहे. आणि हा बार जर तुटला तर तो कसा तुटल, हॉरिझॉन्टल प्लेनवर. सो इन केस ऑफ ॲक्सियल लोड, फेल्युअर प्लेन इज परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ फोर्स. अँड इन केस ऑफ शिअर, फेल्युअर प्लेन इज पॅरलल टू डायरेक्शन ऑफ फोर्स. दॅट इज द मेन डिफरन्स बिटवीन ॲक्सियल अँड शिअर फोर्स. आणि त्याच्यामुळे असा फोर्स लावल्यामुळे याचं डिफॉर्मेशन जे होते, हा रेक्टँगल होता पहिले, त्याचा पॅरलोग्राम तयार झालेला आहे बिकॉज ऑफ फोर्सेस अप्लाइड. हे डिटेल्स नंतर आपण सगळे पाहणार आहे. हे फक्त मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे लोडिंग ॲक्शन्स या टेम्पलेटमध्ये दाखवलेले आहेत. नाव वी विल स्टडी ॲक्सियल लोड अँड रिलेटेड डिफॉर्मेशन, जो आपला टॉपिक आहे स्ट्रेस अँड स्ट्रेन. त्याच्यामध्ये आपण फक्त ॲक्सियल लोडचा सुरुवातीला विचार करणार आहे आणि टॉपिकच्या शेवटी शिअर लोडचाही विचार करणार आहे, शिअर फोर्सचा. तर मेन आहे ॲक्सियल लोड अँड रिलेटेड डिफॉर्मेशन्स. पुन्हा त्याच फिगर येतील. हाच तो मागच्या टेम्पलेटमधला बार दाखवलेला आहे. व्हेन इट इज सब्जेक्टेड टू अ टेन्साईल फोर्स पी, देअर इज इलॉन्गेशन अँड बिकॉज ऑफ दिस इलॉन्गेशन अँड रिडक्शन इन लॅटरल डायमेन्शन, इंटरनल रेझिस्टन्स इज डेव्हलप्ड. ॲक्सियल लोड, लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन कोइन्साइड्स विथ द सेंट्रॉइडल ॲक्सिस, त्याला म्हणू आपण ॲक्सियल लोड. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे, दिस इज द सेंट्रॉइडल ॲक्सिस. आणि त्या सेंट्रॉइडल ॲक्सिसला पॅरलल, त्या लाईनमधूनच, पॅरलल नाही सॉरी, त्या लाईनमधूनच, सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या लाईनमधूनच फोर्स लावलेला आहे पी. सो दॅट इज ॲक्सियल लोड. ॲक्सियल लोड लो मे बी टेन्साईल पुल ऑर कॉम्प्रेसिव्ह पुश. हे मागच्या टेम्पलेटमध्ये तुम्हाला दाखवलं आहे दोन्ही, टेन्साईल आणि कॉम्प्रेसिव्ह. डिफॉर्मेशनची डेफिनेशन, डिफॉर्मेशन इट इज द चेंज इन डायमेन्शन. सो थोडक्यात चेंज इन डायमेन्शन इज नोन ॲज डिफॉर्मेशन. स्ट्रेन,
टॉपिकचं नाव आहे आपला सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन. त्याच्यातला हा पहिला शब्द स्ट्रेन, रेशियो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन लेंथ इज डेल्टा एल अँड ओरिजिनल लेंथ इज एल. सो डेल्टा एल डिवायडेड बाय एल इज नोन ॲज स्ट्रेन. तसंच याचं ओरिजिनल विड्थ बी, आणि समजा हा बी डॅश आहे तर बी मायनस बी डॅश जो काही चेंज इन ब्रेड्थ येईल, चेंज इन विड्थ, डेल्टा बी डिवायडेड बाय ओरिजिनल बी इज ऑल्सो नोन ॲज स्ट्रेन. त्याचे प्रकार आहेत दोन स्ट्रेनचे, लिनियर स्ट्रेन. स्ट्रेन ऑफ डायमेन्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑर लोड. म्हणजे पी फोर्सला पॅरलल डायमेन्शन कोणतं आहे, तर लेंथ एल. तर या लेंथचं जर स्ट्रेन काढलं तर दॅट इज नोन ॲज लिनियर स्ट्रेन. स्ट्रेन ऑफ डायमेन्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑर लोड. लक्षात घ्या, पीला पॅरलल डायमेन्शन आहे एल, तर या एल डायमेन्शन लेंथचं जर स्ट्रेन काढलं डेल्टा एल अपॉन एल, दॅट इज लिनियर स्ट्रेन. इट इज डिनोटेड बाय स्मॉल ई. याला युनिट नाही आहे आधीच लिहिलेला इथे, कारण की तो रेशो आहे. लॅटरल स्ट्रेन हा दुसरा प्रकार. स्ट्रेन ऑफ डायमेन्शन्स, इथे पहा, इथे स्ट्रेन ऑफ डायमेन्शन लिहिलं आहे, कारण की पीला पॅरलल एकच डायमेन्शन असू शकते, परपेंडिक्युलर दोन असतात. स्ट्रेन ऑफ डायमेन्शन्स परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स ऑर लोड. जसं मी सांगितलं तुम्हाला, पी फोर्सला पॅरलल एल डायमेन्शन आहे, तर बाकीचे जे डायमेन्शन आहे, जे क्रॉस सेक्शनमध्ये इथे दाखवले आहे, डायमीटर किंवा विड्थ किंवा डेप्थ ऑर थिकनेस, जे काही असेल ते क्रॉस सेक्शनमध्ये जे दिसतात, ते या पीला परपेंडिक्युलर असतात. तर त्याचं जर स्ट्रेन काढलं तर दॅट इज नोन ॲज लॅटरल स्ट्रेन. ई लॅटरल इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी, मगा सांगितल्याप्रमाणे, ऑर डेल्टा टी अपॉन टी, ऑर डेल्टा डी अपॉन डी. हे तिन्ही जे तिन्ही लॅटरल स्ट्रेन आहे, आणि हे सगळ्या रेशो डेल्टा बी अपॉन बी, डेल्टा टी अपॉन टी, हे सारखेच असतात, हां, वेगळे नाही राहत, कारण की ई लॅटरल सगळ्यांचं कोणत्याही डायमेन्शनचं काढा तो रेशो सारखाच येतो. हा वेगळा राहील, ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, हा लिनियर स्ट्रेन. आता दुसरा वर्ड स्ट्रेस. स्ट्रेसचा अर्थ तसा तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना, तुम्ही सध्या 2-3 महिने बऱ्याच स्ट्रेसमधून गेलेले आहेत. स्ट्रेस म्हणजे काय, टेन्शन येणे, बरोबर आहे ना. तसंच मटेरियलवर सुद्धा टेन्शन किंवा कॉम्प्रेशन येते, जसं तुमच्यावर येते तसंच. आता हे जे स्ट्रेस डेव्हलप होते हे डिफॉर्मेशनमुळे डेव्हलप होते मटेरियलचं. अगेन सेम रॉड, इथे हे डिफॉर्मेशन झालं. मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, हे मटेरियल, कुठलंही मटेरियल स्वतःचं डायमेन्शन सहजासहजी बदलू देत नाही. त्याचं डायमेन्शन बदलवायचा प्रयत्न जर केला फोर्स लावून, तर देअर इज इंटरनल रेझिस्टन्स डेव्हलप्ड. आता हे ॲरो थोडेसे बाहेर निघालेले आहेत, ते या बारच्या मधातच आहेत, हे चुकून दाखवले गेले असे. बाहेर काही होत नाही, हवेत काही फोर्स लावता येत नाही. इथे कॉम्प्रेशन लावला तर रेझिस्टन्स उलटा होईल, रेझिस्टन्सची डायरेक्शन खाली येईल, पण रेझिस्टन्स डेव्हलप होतो, अँड दॅट रेझिस्टन्स इज नोन ॲज स्ट्रेस. स्ट्रेस इंटरनल रेझिस्टन्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया टू रेझिस्ट डिफॉर्मेशन्स. डिफॉर्मेशनला अपोज करण्याकरता ही स्ट्रेस डेव्हलप होते, आणि त्या आपण कॅल्क्युलेट कशी करतो, इंटरनल रेझिस्टन्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया, म्हणजे दिस आर डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनचा एरिया. हा एरिया सर्क्युलर असो, रेक्टँग्युलर असो, किंवा अजून काही असो, परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ फोर्स, क्रॉस सेक्शनल एरिया. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. स्ट्रेसचं युनिट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, आर डिवायडेड बाय एरिया. आरचं युनिट आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये पाहिलं आहे, न्यूटन, आणि एरियाचं युनिट MM². सो युनिट इज न्यूटन पर MM² ऑर MPa ऑर GPa ऑर PA, पास्कल. खरं युनिट हे पास्कल आहे, SI युनिट, अँड 1 पास्कल इज इक्वल टू 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे जनरली आपण वापरत नाही, कारण की हे खूप बारीक युनिट आहे, लहान युनिट आहे.
आपण वापरतो न्यूटन पर एम एम स्क्वेअर एम पी ए अँड वन एम पी ए इज इक्वल टू वन न्यूटन पर एम एम स्क्वेअर हे रिलेशन फार महत्त्वाचं आहे. पक्क पाठांतर करून ठेवा कारण की तुम्हाला एम म्हणजे बहुतेकांना सगळ्यांना माहीत आहे एम म्हणजे मेगा मेगा पास्कल. मेगा पास्कल म्हणजे 10^6 पण इथं काहीही करायचं नाही आहे. वन एम पी ए इज इक्वल टू वन न्यूटन पर एम एम स्क्वेअर हे युनिट लिहिलं काय तुम्ही किंवा एम पी ए लिहिलं काय दोन्ही सारखंच आहे त्यात काही बदल नाही आहे. बट पास्कल इज समथिंग डिफरंट. पास्कल इज वन न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे. इथे रिलेशन दिलेलं आहे पहा. हा जी पी ए इथे दाखवला आहे. जी पी ए म्हणजे गिगा पास्कल. वन जी पी ए इज इक्वल टू वन इंटू 10^3 एम पी ए इज इक्वल टू 1 × 10^3 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. कारण की हे सारखेच आहे दोन्ही. रिलेशनही तेवढंच महत्त्वाचं आहे कारण की व्हॅल्यूज बरेचदा जी पी एमध्ये दिलेल्या असतात तर तुम्हाला त्या कन्वर्ट करता आल्या पाहिजे प्रॉब्लेम सोडवताना. ड्यू टू इक्विलिब्रियम इंटरनल रेझिस्टन्स इज इक्वल टू एक्सियल लोड. हे सुद्धा आधीच मी तुम्हाला सांगितलं आहे. जेव्हा इक्विलिब्रियम अचीव होते म्हणजे थोडक्यात ही लांबी वाढणं थांबते. आता लांबी वाढणार नाही याच्या पुढे. डेल्टा एल इथपर्यंत वाढला आता पुढे वाढणार नाही. त्यावेळी इक्विलिब्रियम आलेला असतो आणि त्यावेळी इंटरनल रेझिस्टन्स इज इक्वल टू एक्सटर्नली अप्लाइड फोर्स. हेन्स स्ट्रेस इज इक्वल टू सिग्मा. इट इज डिनोटेड बाय लेटर सिग्मा. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए व्हेअर मोस्ट इम्पॉर्टंट ए इज एरिया परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ फोर्स दॅट इज क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे एल डायमेन्शन सोडून बाकीचे जे दोन डायमेन्शन आहेत किंवा सर्क्युलर असेल तर डायमीटर आहे त्याच्यावरून जो एरिया काढतो तो एरिया इथे घ्यायचा आहे तुम्हाला. क्रॉस सेक्शनल एरिया सगळ्यात महत्त्वाचा. नंतर बायएक्सियल ट्रायएक्सियल स्ट्रेसेस येणार आहे तिथे हे फार महत्त्वाचं असतं. याचं युनिट तुम्हाला सांगितलेलंच आहे. ऍक्सियल स्ट्रेस मे बी टेन्साईल ऑर कॉम्प्रेसिव इन नेचर. टेन्साईल फोर्स लावला तर टेन्साईल स्ट्रेस निर्माण होईल. कॉम्प्रेसिव फोर्स लावला तर कॉम्प्रेसिव स्ट्रेस निर्माण होईल. टेन्साईल स्ट्रेस इज टेकन ॲज पॉझिटिव्ह अँड कॉम्प्रेसिव स्ट्रेस इज टेकन ॲज निगेटिव्ह. इलॅस्टिक कॉन्स्टंट्स हे तुम्हाला माहीत आहे. याच्यातला पहिला इलॅस्टिक कॉन्स्टंट. यस एनी प्रॉब्लेम? ओके. हुक्स लॉ इट स्टेट्स दॅट विद इन द इलॅस्टिक लिमिट ऑफ द मटेरियल ऍक्सियल स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द करस्पॉन्डिंग लिनियर स्ट्रेंथ. तुम्ही पाहिलेला आहे हा हुक्स लॉ तुम्हाला माहीत आहे. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू करस्पॉन्डिंग लिनियर स्ट्रेंथ बट विदिन इलॅस्टिक लिमिट. हां प्लॅस्टिक बॉडी असेल किंवा प्लॅस्टिक कंडिशन असेल हुक्स लॉ लागू होत नाही. रिजिड बॉडीला तर प्रश्नच येत नाही. विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ. विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेंथ. इट इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी अँड इट इज डिनोटेड बाय कॅपिटल ई व्हेअर ई इज कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी नोन ॲज यंग्स मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. याच्याबद्दल जास्त सांगायची गरज नाही तुम्हाला माहीत आहे. हेन्स ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय ई विदिन इलॅस्टिक लिमिट. हा दुसरा कॉन्स्टंट रेशो आहे. सॉरी इलॅस्टिक कॉन्स्टंट आहे. पॉयसन्स रेशो. पहिला इलॅस्टिक कॉन्स्टंट पाहिला आपण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. हा दुसरा इलॅस्टिक कॉन्स्टंट आहे पॉयसन्स रेशो. अजूनही पुढे येणार आहेत इलॅस्टिक कॉन्स्टंट. इट इज डिनोटेड बाय लेटर म्यू. विदिन द इलॅस्टिक लिमिट ऑफ द मटेरियल द रेशो ऑफ लॅटरल स्ट्रेंथ टू द करस्पॉन्डिंग लिनियर स्ट्रेंथ रिमेन्स कॉन्स्टंट. दिस कॉन्स्टंट इज नोन ॲज पॉयसन्स रेशो. दॅट इज म्यू इज इक्वल टू 1/m. ही जुनी पद्धत होती. जुन्या पहिले सुरुवातीला म्यू वापरत नव्हते त्याच्याऐवजी हा एम वापरत होते. 1/m म्हणजे म्यू. तर आता आपण जनरली म्यू वापरतो. म्यू इज इक्वल टू ई लॅटरल म्हणजे लॅटरल स्ट्रेंथ डिवायडेड बाय ई लिनियर स्ट्रेंथ. व्हॅल्यू ऑफ म्यू लाईज बिटवीन 0.25 to 0.33 फॉर मोस्ट ऑफ मेटल्स. सो दिस इज सेकंड इलॅस्टिक कॉन्स्टंट अँड इट इज ऑल्सो
विदिन द इलास्टिक लिमिट ऑफ द मटेरियल. प्लास्टिक कंडिशन मध्ये वैलिड नहीं है. लिनियर स्ट्रेंथ ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, सुरुवातीला पाहिला आहे आपण. हेन्स चेंज इन लेंथ डेल्टा एल इज इक्वल टू ई इन टू एल. हा डेल्टा एल इज इक्वल टू ई मल्टीप्लाइड बाय एल. आता या ईच्या जागेवर हा आपण पाहिला इलास्टिक कॉन्स्टंट ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई. सो दिस स्मॉल ई विल बी सिग्मा अपॉन कॅपिटल ई. सो सिग्मा अपॉन कॅपिटल इन टू एल. सो दिस इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट डेल्टा एल. डेल्टा एल इज इक्वल टू सिग्मा एल डिवायडेड बाय ई. फर्दर ऑल्सो डेल्टा एल इज इक्वल टू या सिग्माच्या जागेवर स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए इन टू हा एल डिवायडेड बाय ई. बाकी तसंच ठेवला आहे, फक्त सिग्माच्या जागेवर पी अपॉन ए ठेवला. सो दॅट बिकम्स अनदर फॉर्म्युला फॉर डेल्टा एल चेंज इन लेंथ. डेल्टा एल म्हणजे काय आहे, चेंज इन लेंथ इज इक्वल टू पी एल डिवायडेड बाय ए ई. सिमिलरली लॅटरल स्ट्रेंथ इज इक्वल टू म्यू इन टू ई. म्यूची डेफिनेशन पाहिली, ती म्यूची डेफिनेशन होती ई लॅटरल डिवायडेड बाय ई. तर ई लॅटरल म्हणजे काय होईल, म्यू मल्टीप्लाइड बाय ई. इट इज इक्वल टू म्यू मल्टीप्लाइड बाय या स्मॉल ईची व्हॅल्यू जर टाकली तर सिग्मा अपॉन ई. सो ई लॅटरल इज इक्वल टू म्यू इन टू सिग्मा अपॉन ई. अनदर फॉर्म्युला. देन लॅटरल डिफॉर्मेशन त्याच्यावरून काढता येईल तुम्हाला, म्हणजे चेंज इन डायमेन्शन्स डेल्टा बी ऑर डेल्टा टी ऑर डेल्टा डी. काय काढायचं असेल त्याप्रमाणे ही व्हॅल्यू, ई लॅटरलची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे. ई लॅटरल मल्टीप्लाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन बी ऑर टी ऑर डी. समजा डेल्टा बी काढायचं आहे तर ई लॅटरल मल्टीप्लाइड बाय बी. डेल्टा टी काढायचं आहे तर ई लॅटरल मल्टीप्लाइड बाय टी. डेल्टा डी काढायचं आहे तर ई लॅटरल मल्टीप्लाइड बाय डी, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन ऑर प्रॉब्लेम. तीच फिगर आहे पुन्हा, आणि तिथे सगळं दाखवलेलं आहे. डेल्टा एल म्हणजे चेंज इन लेंथ, आणि इथला या दोघांमधला फरक म्हणजे डेल्टा बी किंवा डेल्टा टी ते काढायचं असेल तर ते लॅटरल डिफॉर्मेशन झालं. एक लक्षात घ्या, हे लॅटरल डिफॉर्मेशन जे आहे त्याचं नेचर ऑलवेज अपोजिट असते चेंज इन लेंथ किंवा लिनियर डिफॉर्मेशनमध्ये. म्हणजे डेल्टा एल जर इलॉंगेशन असेल तर इथे काय होईल, हे कमी होईल. ही लांबी जर वाढत आहे तर हे डायमेन्शन कमी होईल, आणि जर मी हा कॉम्प्रेसिव्ह फोर्स लावला तर ही लांबी कमी होईल आणि हे डायमेन्शन वाढेल. अपोजिट इन नेचर, लॅटरल डिफॉर्मेशन इज ऑलवेज अपोजिट इन नेचर टू लिनियर डिफॉर्मेशन. दोन्ही सारखेच राहत नाही, सगळे डायमेन्शन वाढत नाही किंवा सगळे एकदम कमी होत नाही. एक वाढते बाकीचे कमी होतात, किंवा एक कमी होते बाकीचे वाढतात. आता हे प्रॉब्लेम्स याच्यावर रिलेटेड आहे, दोन प्रॉब्लेम आहेत, आपण 5-10 मिनिटात पाहू आणि मग थांबू. फॉर्म्युले पहिले पाहून घ्या. लिनियर स्ट्रेन ई आतापर्यंत जे आपण पाहिलं आहे, डेल्टा एल अपॉन एल चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. स्ट्रेस सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए न्यूटन पर mm स्क्वेअर. यंग्स मॉड्युलस कॅपिटल ई इज इक्वल टू स्ट्रेस सिग्मा डिवायडेड बाय स्ट्रेन ई. म्यू इज इक्वल टू पॉयसन्स रेशो म्यू इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन ई लॅटरल डिवायडेड बाय ई. हे डेल्टा एलचे दोन फॉर्म्युले आपण नंतर डिराईव्ह केले. डेल्टा एल इज इक्वल टू सिग्मा एल अपॉन ई अँड डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए. दोनपैकी कुठलाही तुम्ही सध्या फॉर्म्युला वापरू शकता, ॲज गुड ॲज फर्स्ट टॉपिक कंटिन्यूज. लॅटरल स्ट्रेन ई लॅटरल इज इक्वल टू म्यू मल्टीप्लाइड बाय स्ट्रेस डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस लॅटरल स्ट्रेन. आणि त्याच्यावरून मग लॅटरल डिफॉर्मेशन डेल्टा बी डेल्टा टी ऑर डेल्टा डी इज इक्वल टू ई लॅटरल मल्टीप्लाइड बाय द करस्पॉन्डिंग डायमेन्शन. हे फॉर्म्युले आपण आतापर्यंत पाहिलेले आहेत, त्याच्यावरून हे प्रॉब्लेम दिलेला आहे. पहिले ए रॉड 1.5 मीटर लाँग अँड ऑफ डायमीटर 20 mm इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सियल पूल ऑफ 20 kN. इफ द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ द मटेरियल ऑफ द रॉड इज 2×10⁵ N² कॅपिटल ईची व्हॅल्यू, डिटरमाइन द स्ट्रेस स्ट्रेन अँड इलॉंगेशन. स्ट्रेस करता हा फॉर्म्युला आहे,
स्ट्रेन करता हा फॉर्म्युला वापरता येईल, कारण की कॅपिटल ई दिला आहे, स्ट्रेस तुम्ही काढणार आहे तर स्मॉल ई काढता येतो, आणि इलॉंगेशन मग हे काढल्यावर तुम्ही ईवरूनही काढू शकता किंवा या फॉर्म्युल्यानेही काढू शकता किंवा याही फॉर्म्युल्याने, देर आर ऑप्शन्स. सो दिलेलं महत्त्वाचं, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं इथे लक्ष द्यायचं आहे ते युनिटकडे. युनिट फार महत्त्वाचे. आता इथे लांबी पा 1.5 meter दिलेली आहे, सो दॅट शुड बी इन एम एम. 1.5 × 1000, 1500 mm, 1500 mm. डायमीटर इट इज 20 mm. पी इट इज गिवन इन किलो न्यूटन. आपल्याला स्ट्रेस काढायची असते न्यूटन पर एम एम स्क्वेअरमध्ये. सो पी इज 20 kN, सो इट इज इक्वल टू 20 × 10³ न्यूटन. हजारनी गुणायचं आहे त्याला. के असल म्हणजे हजार, किलो म्हणजे 1000, कॅपिटल ई 2 × 10⁵ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. सिम्पल स्टेप आहेत. पहिले काढला एरिया, क्रॉस सेक्शनल एरिया पहिले काढून घ्यायचा. डायमीटर दिलेला आहे पाय डी स्क्वेअर डिवायडेड बाय 4, सो इट इज 314.159 mm². मग यू कॅन कॅल्क्युलेट स्ट्रेस सिग्मा, पी अपॉन ए, पी ची व्हॅल्यू आहे, एरिया आहे, इट इज 63.662 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. स्ट्रेन हा फॉर्म्युला वापरला आपण, ई इज इक्वल टू सिग्मा अपॉन ई, हेन्स ई इज इक्वल टू सिग्मा डिवायडेड बाय ई, तो खाली चालला जाईल. हेन्स ई इज इक्वल टू 63.662 डिवायडेड बाय 2 × 10⁵, सो इट इज 3.18 × 10⁴. फार असं लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. कॅल्क्युलेट इलॉंगेशन, ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल. सो डेल्टा एल आपल्याला काढायचं आहे, तर दॅट विल बी ई हा मल्टीप्लाइड बाय एल. सो डेल्टा एल इज इक्वल टू ई मल्टीप्लाइड बाय एल, इट इज इक्वल, हेन्स डेल्टा एल, इथं एल राहिलेलं आहे, चुकलं आहे थोडंसं. डेल्टा एल इज इक्वल टू 0.477 mm. लांबीने गुणला आहे त्याला डेल्टा एल इंटू, सॉरी, ई इंटू एल, सो 0.477 mm. सो दीज आर द ॲन्सर्स विथ युनिट. जिथे जिथे युनिट आहे कंपल्सरी आहे, करेक्ट युनिट लिहिणे. सो दिस वॉज सिम्पल प्रॉब्लेम. हा दुसरा प्रॉब्लेम घेतलेला आहे. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ यंग्स मॉड्युलस अँड पॉयसन्स रेशो ऑफ अ मेटॅलिक बार ऑफ लेंथ 30 cm. पहा इथे सेंटीमीटर दिलेला आहे. विड्थ 4 cm अँड डेप्थ 4 cm, म्हणजे हा स्क्वेअर क्रॉस सेक्शन आहे 4 × 4 cm. वेन द बार इज सब्जेक्टेड टू अन ॲक्सियल कॉम्प्रेसिव्ह लोड ऑफ 400 kN, द डिक्रीज इन लेंथ, म्हणजे डेल्टा एल दिलेला आहे पहा, डिक्रीज इन लेंथ डेल्टा एल इज इक्वल टू 0.075 cm अँड इन्क्रीज इन विड्थ इज 0.003 cm. सो गिवन डाटा, एल कन्वर्टेड इन टू एम एम, 30 cm × 10, 300 mm. बी डी स्क्वेअर क्रॉस सेक्शन आहे 40 mm, 4 cm दिलेला आहे. पी 400 × 10⁴ न्यूटन. डेल्टा एल दिलेला आहे 0.75 mm. पा इथे हा 0.075 cm आहे, याला गुणिला 10 केलं तर ते 0.75 mm. डेल्टा बी 0.003 cm गुणिला 10, सो 0.03 mm. एरिया स्क्वेअर क्रॉस सेक्शन आहे, त्याच्यामुळे एरिया विल बी बी स्क्वेअर, 40² 1600 mm². स्ट्रेस कॅल्क्युलेट करा. सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए, पी डिवायडेड बाय एरिया 250 N/mm². लिनियर स्ट्रेन, ई इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल, 0.75 / 300. एल इज 300, डेल्टा एल इज 0.75, 2.5 × 10⁻³. लॅटरल स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू डेल्टा बी अपॉन बी, सो 0.03 डेल्टा बी डिवायडेड बाय बी, म्हणजे हा 4 cm × 4 cm, बी दिलेला आहे 40, 7.5 × 10⁴. आता याच्यावरून तुम्हाला दोन्ही कॉन्स्टंट काढता येतील. यंग्स मॉड्युलस, ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, 250 स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन आपण काढलेला आहे ई, 2.5 × 10⁻³ इज इक्वल टू 100 × 10�³ न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ही झाली यंग्स मॉड्युलस ऑर मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीची व्हॅल्यू. पॉयसन्स रेशो, म्यू इज इक्वल टू ई लॅटरल डिवायडेड बाय ई, सो म्यू इज इक्वल टू 7.5 × 10⁻⁴ डिवायडेड बाय 2.5 × 10⁻³.
इज इक्वल टू 0.3 असे हे उत्तर आले याचे, यंग्स मॉड्युलस आणि पॉयसन्स रेशो. तिसरा प्रॉब्लेम, ए माइल्ड स्टील लिंक हॅविंग रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन ट्रान्समिट्स ए पुल ऑफ 80 kN. फाइंड द डायमेन्शन बी अँड टी. रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन दिलेला आहे म्हणजे त्याचं डायमेन्शन एक विड्थ बी आणि थिकनेस टी. इफ बी इज इक्वल टू 3t ही कंडिशन दिलेली आहे. अज्युम द परमिसिबल स्ट्रेस ॲज 70 N/mm². म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला सिग्मा स्ट्रेस दिलेला आहे, पी दिलेला आहे लोड दिलेला आहे, स्ट्रेस दिलेला आहे लोड दिलेला आहे, तो तुम्हाला या फॉर्म्युला वापरून एरिया काढता येतो. आणि मग तो क्रॉस सेक्शन कसा आहे, बी आणि टी. सो दिस एरिया विल बी इक्वल टू बी मल्टिप्लाइड बाय टी. आणि त्याच्यावर मग बी आणि टीचे हे दोन व्हॅल्यू काढता येतात या कंडिशनवरून. सिम्पल प्रॉब्लेम आहे हा. असा प्रॉब्लेम आहे तो, पी इज 80 kN टेन्साईल, याचा क्रॉस सेक्शन बी आणि टी. बी इज इक्वल टू 3t, पी इन न्यूटन कन्वर्ट केला, सिग्मा दिलेला आहे 70 N/mm², क्रॉस सेक्शनल एरिया ए इट इज इक्वल टू बी इन टू टी. सो बीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3t मल्टिप्लाइड बाय टी, सो इट इज 3t² mm². फ्रॉम देन कॅल्क्युलेट बी अँड टी. कसं काढाल हे, युझिंग सिग्मा इज इक्वल टू पी अपॉन ए. पहिले ए काढून घ्यायचा, ए इज इक्वल टू हा ए इकडे जाईल वर आणि हा सिग्मा खाली येईल, पी अपॉन सिग्मा 80 × 10³⁷ / 70 हा एरिया तुम्हाला मिळाला. या एरियावरून मग ए इज इक्वल टू आपण इथं आधीच काढला आहे 3t² एरिया म्हणजे, सो ए इज इक्वल टू 3t² म्हणजे 3t² एवढा आला आहे 1142.86. त्याच्यावरून टी तुम्हाला मिळाला आणि बी इज इक्वल टू 3t बी मिळाला. सो यू हॅव डिसाइडेड द डायमेन्शन्स. इथपर्यंत हे बेसिक फॉर्म्युले झाले तुमचे सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेनमधले. आता पुढचं स्टेप बारचं प्रॉब्लेम आपण पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये पुढच्या लेक्चरमध्ये पाहू, म्हणजे उद्याच. त्याच्या आधी तुम्हाला मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर काही प्रॉब्लेम पाठवतो आहे. बहुतेक 3 प्रॉब्लेम आहेत आणि 2 काहीतरी डेफिनेशन वगैरे, असा 5 प्रॉब्लेमचा सेट आहे. तो शक्यतोवर आजच पाहून घ्या. हे PPT प्रेझेंटेशनही तुम्हाला पाठवतो आहे मी. काही अडचणी असेल तर त्या दूर करून घ्या. आणि उद्याच्या लेक्चरला समजा तुम्हाला काही डिफिकल्टी असेल किंवा तुमच्या ॲन्सर्स दिलेल्या प्रॉब्लेमचे येत नसतील तर ते मला सुरुवातीला विचारा. शक्यतोवर एक व्यवस्थित नोटबुक करा, त्याच्यामध्ये हे सगळं ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते नंतर अभ्यास करता येईल त्याचा. ओके, कसं राहिलं? ओके सर.